पाच राशींसाठी हा काय भाग्याचा ठरणार आहे एकतीस ऑगस्टपर्यंत काही राशींचे भाग्य उजळेल असाध्य ही साध्य होती या पाच भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया पहिली भाग्यवान राशी आहे मेष मेष मेषराशींचे लोक त्यांचा जास्तीत जास्त वेळ शुभ कार्यात आणि मौन मौज मजा करण्यात घालवतील या काळात लहान प्रवासाची शक्यता आहे हा प्रवास तुमच्या कामाशी संबंधित असू शकतो किंवा कुटुंबासोबतही असू शकतो या महिन्यात व्यावसायिकांना त्यांच्या मनाप्रमाणे नफा मिळेल पूर्वी केलेली गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल घराच्या दुरुस्तीवर किंवा चैनीच्या वस्तूवर खरेदीवर पैसे खर्च होण्याची शक्यता आहे मेष राशीतील जातकांसाठी केतुदेव तुमच्या चंद्र राशीच्या सहाव्या भावात उपस्थित असल्याने रक्तदाब मधुमेह किंवा स्थूलत्वाच्या पेशंटला खास काळजी ठेवायची आणि योग्य वेळेवर औषध उपचार करण्याची आवश्यकता असेल सोबतच जर तुमच्या कॅलेस्ट्रॉलमध्ये समानता आहे तर त्याला काबूत ठेवण्याचा प्रयत्नही तुम्हाला यावेळी केला पाहिजे कारण असे करण्याने तुम्ही आरोग्याने जोडलेले बरेच लाभदायक परिणाम प्राप्त करू शकाल या सप्ताहात राहू महाराज आपल्या चंद्र राशीच्या बाराव्या भावात उपस्थिती असण्याच्या कारणाने योग बंत आहेत की तुमचा कोणी जवळचा तुमच्याकडून उधार मागू शकतो म्हणून अशा व्यक्तींकडे दुर्लक्ष करणे तुमच्यासाठी चांगले राहील अन्यथा तुम्हाला तो पैसे परत मिळण्याची शक्यता आहे यामुळे तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो शक्यता आहे की या सप्ताहात तुम्ही काही घरगुती खरेदी करण्यासाठी बाहेर जाऊ शकता परंतु तुम्ही गरजेच्या नसलेल्या गोष्टीवर अधिक खर्च करून स्वतःसाठी ब्याच आर्थिक समस्या उत्पन्न करू शकता यामुळे कुटुंबातही तुमच्या सन्मान आणि प्रतिष्ठेवर प्रभाव पडेल या सप्ताहात तुम्हाला हे समजून घेण्याची आवश्यकता आहे की जर तुम्ही आपल्या मेहनतीचे पूर्ण मिळवण्याची इच्छा ठेवता तर आपल्या मनाला सकारात्मक ठेवण्याचा प्रयत्न करा कारण हा सप्ताह तुमच्या करिअरसाठी सामान्यपेक्षा अधिक महत्वाचा आहे ज्याच्या परिणामस्वरूप वेळी तुम्हाला काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी या सप्ताहात खूप भाग्यशाली राहणार आहे यासोबतच जर तुम्ही उच्च शिक्षणाच्या क्षेत्राशी जोडलेले असाल तर तुमच्यासाठी सप्ताहाचा मध्य आणि अंतिम भाग खूप शुभ सिद्ध होईल कारण यावेळी तुम्हाला प्रत्येक विषयाला योग्य समजण्यात काही कठीण समस्या येणार नाही आपल्या आरोग्याबद्दल विशेष करून रक्तदाबाच्या रुग्णांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे आर्थिक रूपात आज तुम्ही बरेच मजबूत असाल ग्रह नक्षत्रांच्या चालीने आज तुमच्यासाठी धन कमवण्यासाठी बरीच संधी मिळेल तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल सायंकाळच्या छेडछाडीत आनंद घेऊ नका भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस आहे सर्वांना चांगला फायदा होऊ शकतो पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा कुठल्याही स्थितीमध्ये तुम्हाला आपल्या वेळेची काळजी घेतली पाहिजे लक्षात ठेवा जर वेळेची कद्र नाही केली तर यामुळे नुकसान होईल आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराची फार चांगली नसलेली बाजू पाहायला मिळेल तुमचा भाग्यांक आहे दोन भाग्यरंद चंदेरी आणि पांढरा उपाय मंगळ रुद्र रूप आहे यासाठी भगवान शंकराचा कोणताही मंत्र वाचल्याने प्रेम संबंध चांगले राहतील दुसरी भाग्यवान राशी आहे मिथून राशी मिथून राशींच्या लोकांचा ऑगस्ट महिन्याचा काळ चांगला असेल तुमची सर्व प्रलंबित काम या कालावधीत पूर्ण होऊ शकतात तुमच्या प्रियकरासोबत सुरू असलेले सर्वसामान्य गैरसमज दूर होतील नवीन मालमत्ता खरेदी विक्रीची योजना आखली जाई करिअर आणि व्यवसायाच्या दृष्टीने नवीन संधी मिळतील परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांना विशेष लाभ मिळेल आर्थिक बाबतीत नियोजनपूर्वक काम केल्यास निश्चित लाभ मिळेल मात्र महिन्याच्या शेवटी वडिलोपार्जित मालमत्तेत कुटुंबियांशी वाद होऊ शकतो मिथून राशीतील जातकांसाठी राहुदेव तुमच्या चंद्र राशीच्या दहाव्या भावात बसलेले असतील या सप्ताहात तुमच्या आरोग्य उत्तम राहण्याने तुमच्या आत्मबलामध्ये वाढ होईल तुमच्या उत्तम आरोग्याच्या कारणाने तुम्ही आपल्यासोबत आपल्या घरच्यांच्या आपल्या आरोग्याचीही विशेष काळजी घ्याल अशात तुम्ही नियमित रूपात उत्तम खानपान ठेवा तसेच अधिक थंड वस्तू खाणे टाळण्याची आवश्यकता असेल हा सप्ताह आर्थिक पक्षाच्या बाबतीत उत्तम राहणार आहे परंतु याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक प्रकारची धन गुंतवणूक करण्यापासून बचाव केला पाहिजे तथापि कारणास्तव जर असे करणे शक्य नसेल तर तुम्ही गरजेचे असेल की खूप विचार करून कुठलीही गुंतवणूक करण्याकडे पाऊल उचला कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरणात अशांततेचे वातावरण उत्पन्न करू शकते यामुळे तुमच्या मानसिक तणावात वाढ होईल सोबतच तुम्हाला काहीशी बेचैनी वाटेल या सप्ताहाचे जातक जे कौटुंबिक व्यापाराने जोडलेले आहेत त्यांना आपल्या घरातील मोठ्यांचे सहयोग मिळण्यापेक्षा उत्तम करण्यात मदत मिळेल यामुळे तुम्ही ब्याच नवीन ग्राहक वस्त्रोत स्थापित करण्यात यशस्वी राहाल तुमच्या राशीतील विद्यार्थ्यांना शिक्षणात या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागणार नाही खास करून विद्यार्थ्यांसाठी ही वेळ विशेष उत्तम दिसत आहे कारण ब्याच ग्रहांची संक्रमणीय स्थिती विद्यार्थ्यांच्या जीवनात अनुकूलता घेऊन येणार आहे मजा आनंद तुम्ही लुटू शकाल कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो आज कोणी घेणेदार तुमच्या दरवाजावर येऊ शकतो आणि तुमच्याकडे उधार मागू शकतो त्यांना पैसे परत करून तुम्ही आर्थिक तंगी मध्ये येऊ शकता तुम्हाला उधार घेण्याचा सल्ला दिला जातो मित्र आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुमचा बराच वेळ व्यतीत होईल तुमचे अश्रू पुसण्यासाठी एक खास मित्रमैत्रीण पुढाकार घेण्याची शक्यता आहे हे उत्तम दिवसांपैकी एक दिवस आहे जेव्हा कार्यक्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमच्या बॉसही तुमच्या कामाने आनंदी होईल व्यावसायिक हे आज व्यवसायात नफा कमवू शकतो आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा आज तुम्ही तुमच्या जोडीदारासमेत आयुष्यातले एक उत्तम संध्याकाळ व्यतीत करा तुमचा भाग्यांक आहे आठ भाग्यरंद काळा आणि निळा उपाय वाढीव आर्थिक परिस्थितीसाठी एक केळीचे झाड लावा त्यास वाढवा आणि त्याची पूजा करा तिसरी भाग्यवान राशी आहे कर्क राशी या राशीसाठी ऑगस्ट महिना अत्यंत अनुकूल राहणार आहे कामाच्या ठिकाणी उच्च अधिकाऱ्यांची प्रशंसा मिळेल मेहनतीला योग्य फळ मिळेल कौटुंबिक जीवनही आनंदमय राहील विवाहित व्यक्तींच्या आयुष्यात काही गोड प्रसंग येऊ शकतात कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी योग्य काळ आहे नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे यश मिळेल याशिवाय प्रलंबित कामेही आता सुरळीतपणे पूर्ण होतील राहुदेव तुमच्या राशीच्या नवव्या भावात उपस्थित असल्याने तुम्हाला तुम्ही तुमच्या जीवनात कधीही अनुभवलेले सुख समृद्धीचा अनुभव होऊ शकतो तथापि हा अनुभव मिळण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला पूर्वी घेतलेले नकारात्मक अनुभवांमधून बाहेर पडावे लागेल यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या राहणीमानात सुधारणा करण्याची गरज असेल अशा स्थितीत शक्यता आहे की एखादा जवळचा नातेवाईक कुटुंबात काही समस्या आणू शकतो यामुळे घरातील वादविवाद विकोपाला जाऊ शकतात पण तुम्हाला या काळात सर्वांना सोबत घेऊन चालण्याची गरज असेल अन्यथा तुम्हाला नंतर पश्चाताप होऊ शकतो हा सप्ताह तुमच्यासाठी फारसा चांगला नाही तुमच्या चुकीच्या निर्णयामुळे तुम्हाला ब्याच समस्या उत्पन्न होऊ शकतात यामुळे कुटुंबातील सदस्यांमध्येच वाद उत्पन्न होऊ शकतात विद्यार्थी अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकणार नाही परंतु तुमच्या चांगल्या आरोग्यामुळे तुम्ही प्रत्येक कामाला समेत पूर्ण करू शकणार आहात या सप्ताहात ग्रहांच्या स्थितीनुसार तुमच्या घरात यावेळी घरातील एखाद्या मोठ्याच्या मदतीने काही शुभ कार्य होऊ शकते तुम्हाला आर्थिक खर्चात नातेवाईक आणि मित्रांचे योगदान मिळू शकते यामुळे कुटुंबाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात सुधारणा होईल आणि नातेवाईक आणि मित्रमंडळींशी चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतील रात्रीची झोप तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची आहे यामुळे आपल्या शरीराला विश्रांती मिळविण्यासाठी पुरेशी झोप घ्या परंतु रात्री बराच वेळ जागून राहिल्याने दुसऱ्या दिवशी तुम्ही अत्यंत थकवा अनुभवू शकता त्यामुळे उदासीनताही अधिक होऊ शकते तुम्हाला आज व्यापारी कारणांसाठी अनपेक्षित प्रवास करावा लागू शकतो हा प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार नाही आज तुमचा जोडीदार रागाने वेडपटासारखा वागेल तुमचा भाग्यांक आहे चार भाग्यरंद निळा आणि जांभळा उपाय गुलाबाच्या फुलांचे दान देवी मंदिरात करावे चौथी भाग्यवान राशी आहे सिंह राशी या राशीसाठी ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात बदल अपेक्षित आहे अनेक शुभ घटनांचा अनुभव तुम्हाला येईल यामुळे जीवनात स्थिरता लाभेल कुटुंबात आनंद राहील भाऊ बहिणींचे सहकार्य मिळेल मोठ्या अधिकाऱ्यांची विशेष कृपा राहील भावी योजने सा हा का अनुकूल है हा काला व्यवसाय वृद्धि उत्तम रही व्यावसायिक करार होने की शक्यता है विवाहित स्त्री स्त्रीपुरुषांधे परस्परान्ना चांगले समझे सिंह राशि बुद्धेव तुम्हार चंद्र राशि सहाव्या भाव बसलेत कामकाजी लोकना अधिक कार्य कर गरज है अन्यथा तुम्हाला आपल्या या आळशीपणाचा त्रास भोगावा लागू शकतो कामासोबत तुम्हाला आपल्या आरोग्याचीही काळजी घेण्याची गरज असेल अन्यथा तुम्हाला कोणतीही मोठी समस्या उद्भवू शकते या सप्ताहात तुम्हाला पैशासोबत जोडलेल्या कामात अचानक यश प्राप्त होईल यासोबतच कोणत्याही वादविवादात विशेष विजय प्राप्त करणे तुम्हाला सहज शक्य होईल परंतु अशा कोणत्याही गोष्टीत स्वतःला संलग्न करण्याआधी याचे भलेबुरे परिणाम समजून घेणे तुमच्यासाठी चांगले राहील राहुदेव तुमच्या राशीच्या एकादश भावात उपस्थित असल्याने यावेळी तुम्हाला अधिक सतर्कतेने गाडी चालवण्याची गरज आहे अन्यथा राहुदेवाच्या अशुभ प्रभावामुळे तुम्हाला काही प्रकारच्या दुखापतीचा सामना करावा लागू शकतो आर्थिक रूपात हा सप्ताह तुमच्यासाठी चांगला आहे त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची मदत घेतल्यास तुमचे पैशासोबत जोडलेले बरंच काही काम पूर्ण होईल घरातील वडीलधाया सदस्यांशी काही मतभेद होऊ शकतात पण हा मतभेद फक्त तुमच्या दृष्टिकोनामुळेच असेल म्हणून तुम्हाला घरातील वडीलधायांची काळजी घेऊन त्यांचा आदर राखणे गरजेचे आहे या सप्ताहात शारीरिकदृष्ट्या तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आळसाचा सामना करावा लागू शकतो कारण शक्यता आहे की तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारच्या कमजोरीमुळे तुम्हाला समस्या होऊ शकते या कालावधीत ग्रहांची स्थिती तुमच्यासाठी चांगली राहिल्याने तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव येणार नाही हा सप्ताह विद्यार्थ्यांसाठी चांगला जाईल कारण यावेळी तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ चांगल्या गुणांच्या रूपात मिळू शकेल एकीकडे शारीरिकदृष्ट्या तुम्हाला आळसामुळे काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो तर दुसरीकडे तुम्हाला या कालावधीत अधिक चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेण्याची आवश्यकता असेल उत्तम आरोग्यासाठी आळस झटकून टाकला पाहिजे आणि कोणत्याही प्रकारचा ताणतणाव घेणे टाळावे खर्च होईल पण वाढीव उत्पन्न यास वेग देई इतरांवर प्रभाव पाडण्यात तुम्हाला यश मिळेल तुम्हाला मित्रांची मदत मिळेल तुमच्या कार्यालयातील लोकांना तुम्हाला समजण्यात आज खूप समस्या येणार आहे एक व्यक्ती तुमच्याशी लग्नाचा प्रस्ताव मांडेल लग्नाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या जातात तुमचा भाग्यांक आहे सात भाग्यरंग सोनेरी आणि तपकिरी उपाय साध्या कुटुंबा मदती साथी थोड़े पैसे दान करा पांचवी भाग्यवान राशि मकर राशि राशि ऑगस्ट महीना खूब सकारात्मक बदल घड़ाया तुमचे उत्पन्न वाढ़ेल तुम्हार मेहनतीला कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध सुधार महीनिया तुम्हें नवीन घर कि वाहन खरेदी करू शकता कौटुंबिक वातावरण ही प्रसन्न रा आरोग्या चा ने हा महीना चांगला राही मानसिक शांतता लाभेल महिला विशेष लाभ हो प्रसंगा आनंद मेल। व्यवसायत वृद्धि होई। घरात शांतता रा राहुदेव तुमच्या चंद्र राशीच्या चतुर्थ भावात उपस्थित असल्याने घरातील वडीलधाया व्यक्तींच्या आजारपणामुळे घरातील वातावरण काही प्रमाणात तणावपूर्ण होऊ शकते अशात तुम्ही सर्वांना सोबत घेऊन चालण्याची आवश्यकता असेल कारण तुमच्या या वागण्यामुळेच तुम्ही मोठ्या लोकांकडून कौटुंबिक जीवनात सहयोग मिळवण्यात यशस्वी होऊ शकता मात्र यावेळी तुमच्यासाठी अनुकूलता पाहून अचानक येणाऱ्या पाहुण्यांकडून तुम्हाला आर्थिक सहयोग मिळण्याची शक्यता आहे या सप्ताहात कामाच्या ठिकाणीही तुम्हाला अनेक गोष्टींमध्ये फायदा मिळू शकेल ग्रहांची स्थिती विद्यार्थ्यांसाठी यावेळी विशेष उत्तम राहणार आहे यावेळी विद्यार्थ्यांना त्यांच्याच मेहनतीच्या जोरावर चांगले यश मिळवण्यात यश मिळेल तथापि तुम्हाला या यशाचा लाभ तुमच्या मेहनतीनुसारच मिळणार आहे कार्यक्षेत्रातील एका जुन्या मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे त्यामुळे काही काम बिघडू शकते अधिक वेळ घालवल्याने काही समस्यांना तोंड द्यावे लागेल तुम्ही बरेच व्यस्त असाल आणि आज मित्रांसाठी वेळ नाही देऊ शकणार तुम्ही तुमच्या कामात इतके गुंताल की तुमच्या प्रिय व्यक्तीचा मूड ऑफ होऊ शकतो तुमचा भाग्यांक आहे ती भाग्यरंग पिवळा आणि केशरी उपाय सफरचंद